म्हणून
कर्म शक्त और वी कैन कॉल इट एज वीकनेस और आशा प्रकारे एंड इन दिस वे आयुष्य कोणत्या भागा मध्ये इन सम ऑर द अदर पार्ट ऑफ लाइफ व्हेन मनुष्य अशक्त असतो व्हेन अ पर्सन इज वीक आणि निभावण्याचा उपाय सापडत नाही एंड देयर इज नो सोल्यूशन टू कम आउट ऑफ इट त्यातून बाहेर येण्याची तो किंवा ती धडपड करत असतात ही और शी इज स्ट्रगलिंग टू कम आउट ऑफ इट आणि ज्यावेळेस उपाय निघत नाही एंड व्हेन देयर इज नो सोल्यूशन त्यावेळेस त्या अशक्तपणामध्ये जीवन जगणं मनुष्याला कठीण होऊन बसतं देन ऍट सच टाइम्स इट बिकम्स डिफिकल्ट फॉर मॅन टू लिव्ह हिज लाईफ ब्रदर्स अँड सिस्टर्स देयर इज वन ट्रुथ इन दिस वर्ल्ड प्रकृतीने मनुष्याला आढळते विच मॅन फाइंड्स इट स्ट्रॉंगली की अशक्तांना सहसा या जगामध्ये कोणी विचारत नाही दॅट नोबडी केअर्स फॉर द वीक इन दिस वर्ल्ड त्रासात किंवा दुःखात किंवा पिडलेले असताना सहसा कोणीही विचारत नाही वेन यू आर ट्रबल्ड यू आर इन सम सॉरो ऑर बिकम हेल्पलेस नोबडी केअर्स फॉर यू अँड देन जगभरात आपल्या सहाय्यासाठी फॉर आर हेल्प इन द होल वर्ल्ड मनुष्य प्रयत्नशील असतो मॅन इज ऑलवेज ट्राइंग त्यामुळे आपण पाहतो जगभरामध्ये अनेक ठिकाणी दॅट्स व्हाय इन द होल वर्ल्ड वी कॅन सी इन मेनी प्लेसेस मदतीसाठी सरकारकडे हाक मारतात दे क्राय आउट टू द गव्हर्नमेंट फॉर हेल्प की आम्हाला सहाय्य करा टू हेल्प अस त्यासाठी आंदोलन करतात अँड दे प्रोटेस्ट फॉर इट आणि त्यामध्ये त्या आंदोलनानंतरही त्यांना किती सहाय्य लागतं हे एक प्रश्नच आहे अँड देन देर इज स्टील अ क्वेश्चन दॅट आफ्टर डुईंग सच प्रोटेस्ट हाऊ मच हेल्प दे आर गोइंग टू रिसीव्ह बायबल सांगतो इयोब 19:7 मध्ये अँड बायबल सेज इन जॉब 19:7 पण मी जुलमामुळे ओरडतो अँड आय क्राय बिकॉज ऑफ ऑपरेशन पण मला उत्तर मिळत नाही बट आय डोंट रिसीव्ह अन आन्सर या ठिकाणी अँड हिअर जो अशक्तपणाचा भाग आहे द पार्ट ऑफ वीकनेस त्या ठिकाणी हा व्यक्ती म्हणतो अँड द पर्सन सेज माझ्यावरच्या जुलमामुळे मी ओरडतो दॅट आय क्राय because of my wounds पण मला सहाय्य काय मिळत नाही but I have no help मला उत्तर काय मिळत नाही I don't have any answer आणि मी ओरडतो पण काही न्याय नाही I cry but there is no justice पण अशी जी अवस्था आहे and such condition याला म्हणतात अशक्तपणामध्ये जीवन जगण्याची एक अवस्था this is called a condition where you are living life in weakness आणि अशा आरोली करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे and the number of such people those who cry out is जर आपण बारकाईने नीट अवतीभोवती पाहिलं इफ वी केअरफुली लुक अराउंड तर आपल्याला हे प्रकृतीने दिसून येईल देन वी कॅन सी इट ऑर रिअलाइज इट स्ट्रॉंगली की अशा अन्यायामध्ये जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे दॅट द नंबर ऑफ दोज हु आर लिव्हिंग इन सच इनजस्टिस इज बिग ते ओरडतात ते आरोळी करतात ते सहाय्यासाठी सगळीकडे पाहतात दे शाउट दे क्राय आउट दे लुक एव्हरीवेअर फॉर हेल्प पण त्यांना सहाय्य मिळत नाही बट दे डोंट रिसीव्ह हेल्प स्तोत्र 38:8 मध्ये अँड इन साम 38:8 लिहिलेलं की मी गळून गेलेलो आहे इट इज रिटन दॅट आय एम ड्राउन आणि मी फार चिसलेलो आहे अँड आय एम व्हेरी मच ऑप्रेस्ड आणि मी आपल्या हृदयाच्या तळमळीमुळे ओरडलो आहे अँड आय क्राय आउट बिकॉज ऑफ द रेस्टलेसनेस ऑफ माय हार्ट ब्रदर्स अँड सिस्टर्स ब्रदर्स अँड सिस्टर्स दोन्ही वचन काय सांगतात अँड व्हॉट डू दीज बोथ स्क्रिप्चर से मनुष्य आपल्या जुलमामुळे आरोळी करतो दॅट बिकॉज ऑफ द ट्रबल द मॅन इज इन ही क्राईज आउट ज्याला आपण अशक्तपणे या ठिकाणी म्हणत आहोत विच वी आर कॉलिंग एज वीकनेस हिअर मनुष्य आरोळी करतो मॅन क्राईज आउट पण त्याला उत्तर मिळत नाही बट ही डज नॉट फाइंड एनी आन्सर बायबल या ठिकाणी हे सांगतो योग 19:7 मध्ये दिस इज व्हॉट द बायबल सेज इन जॉब 19:7 सूत्र 38 मध्ये ही 38:8 मध्ये देखील हे सांगतं अँड साम 38:8 ऑल्सो सेज हा व्यक्ती अशक्त झालेला आहे दिस पर्सन हॅज बिकम वीक म्हणतो मी गळून गेलेलो आहे ही सेज आय हॅव बिकम वीक माझ्या जीवनात जे काही त्रास आहे ऑर व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स आर देअर माझ्या जीवनातला अशक्तपणा आहे विच इज द वीकनेस ऑफ माय लाईफ त्यामुळे तो म्हणतो मी गळून गेलोय दॅट्स व्हाय ही सेज आय हॅव बिकम वीक मी फार चिसलेलो आहे आय हॅव बिकम सिव्हिअरली ब्रोकन आणि मी आपल्या हृदयाच्या तळमळीमुळे ओरडतोय अँड बिकॉज ऑफ द टर्मॉइल ऑफ माय हार्ट आय क्राय आउट आणि अशा आरोळी करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे अँड द नंबर ऑफ सच दोज हू क्राय आउट इज ग्रेट कारण ते आपल्या जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये अशक्त पडलेले आहेत बिकॉज इन सम ऑर द अदर पार्ट ऑफ देअर लाईफ दे हॅव फॉलन वीक आणि यामध्ये काही एकाच प्रकारचे लोक नाही अँड देर इज नॉट ओनली वन काइंड ऑफ पीपल इन इट यामध्ये पुष्कळ प्रकारची लोक आहेत देर आर मेनी काइंड ऑफ पीपल इन इट गरीबही आहे श्रीमंतही आहे देर आर पीपल दोज हू आर पुअर ऑर रिच स्त्री आहे पुरुष आहे देर आर मेन अँड वुमेन शिकलेले आहेत न शिकलेले देर आर एज्युकेटेड अँड अनएज्युकेटेड गरीब आहे देर आर शेतकरी आहेत देर आर फार्मर कष्टकरी आहेत देर आर वर्क ज्यांना आपला हक्क मिळत नाही तेही आहे दोज हू डोंट रिसीव्ह व्हॉट इज देअर राईट दे आर ऑल्सो देअर सर्व प्रकारची लोक आहे ऑल टाइप्स ऑफ पीपल आर इन्क्लुडेड अनेक परिवार आहे देर आर फॅमिलीज जे दोज त्यांच्या अशक्तपणात इन देअर वीकनेसेस हृदयाच्या तळमळीने
Because of the turmoil of the heart. ओरुडत आहे. They are crying. परंतु या जगत खरोखर कितीना साहय मिळालेले आहे. But truly, how many of them have received help in this world? हा फार मोठा एक प्रश्न आहे. This is a big question. आणि साधा प्रश्न नाही, गंभीर प्रश्न आहे. And not an ordinary question, but a serious question. निश्चित प्रत्येक सरकार जो येते प्रयत्न करत असते. Definitely, every government tries. आपल्या लोकांसाठी गोष्टी व्यवस्थित व्हावे म्हणून. So that things may become proper for their people. ते प्रयत्नशील असतात. They are always at effort. की जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवावे. That they may solve the questions of people. लोकांना साहय मिळावं. That people may receive help. त्यांच्या बेसिक गरजा तरी कमीत कमी पूर्ण व्हाव्यात. If the basic needs should be fulfilled. परंतु किती सरकारांना खरोखर आणि किती माणसांना खरोखर साहय लाभले आणि किती सरकारांना यश मिळालंय. But truly, how many governments have become successful and truly, how many people have received help? या प्रश्नाचं काही खरोखर आपल्याला उत्तर मिळतच नाही. We don't get the true answer to this question. पण एक बात निश्चित आढळते. But we can find one thing for sure. या अशक्तपणामध्ये ते आरोळी करतात. Those who are in weakness, they cry out. साहयासाठी सैरावर धावतात. They run here and there for help. जगामध्ये सगळीकडे धाव घेतात की कुठून त्यांना साहय मिळेल. They run to every place in the world from where they may get help. बायबलमध्ये देखील एक राजा आहे. There is a king in the Bible also. सौन इतिहास 10:4 मध्ये. And second Chronicles 10:4. बायबल सांगते या ठिकाणी एक राजा आहे, रहाबाम. And there is a king here, King Jeroboam. त्या राज्यातील जनता जे आहे. And the people of this country. त्यांच्यावर फार ओझ लादलं गेलं होतं. And much burden was put upon them. कठीण सेवकाने ते सेवा करत होते. And with difficulty they were serving. आणि त्यामुळे. And because of this. त्यांच्याकडे अनेक प्रश्न होते. They had many questions. ज्याला आजच्या भाषेत आपण ते अशक्तपणामध्ये जीवन जगत होते असं म्हणू शकतो. And we can say that they were living in weakness. त्यांचे काही त्रास होते. And they had some trouble. त्यांचे काही ओझी होते. They had some burden. त्यांना त्यातून काही निभावण्याचा उपाय हवा होता. And they wanted solution to come out of this problem. आणि मग त्या ठिकाणच्या त्या देशातील काही लोक एकत्र आले. And some people of that nation came together. आणि त्यांनी असं ठरवलं. And they decided. आपल्या या सगळ्या त्रासांमध्ये. And in all our troubles. आपण आपल्या राजाकडे जाऊया. We will go to our king. राजा आपली ओझी कमी करेल. The king will lessen our burden. राजा आपले त्रास कमी करेल. The king will lessen our problem. आपलं दुःख समजून घेईल. He will understand our sorrow. आपल्या वेदना समजून घेईल. He will understand our pain. आणि या आशेने. And with this hope. काही लोक एकत्र आले. Some people came together. त्यांनी राजाला भेटायची वेळ मागितली. They asked for an appointment to meet the king. रहाबाम राजाने त्यांना वेळही दिली. And the king Rehoboam also gave them the time. आणि ज्यावेळेस त्यांना वेळ दिली गेली. And when the time was given. निश्चित त्यांच्या हृदयामध्ये ही बाब आली असेल. Definitely this thing must have come to their heart. आता राजा आपलं ऐकून घेणार. Now the king will listen to us. आपले दुःख आणि आपली ओझी हलकी होणार. Our sorrows and our burden will become less. आपले त्रास दूर होणार. Our troubles will go away. आणि आपल्याला एक मोकळीकता मिळणार. And we will have a liberty. आपल्या जीवनातला अशक्त भाग जो आहे तो दूर होणार. The weakness, the weak part of our life will go away. हे आशेने भरलेले असताना. While they were full of this hope. ते राजाकडे गेले. They went to the king. रहाबाम राजाला त्यांनी आपले सर्व त्रास सांगितले. And they told all their troubles to the king Rehoboam. सौन इतिहास 10:4 मध्ये लिहिलंय. It is written in second Chronicles 10:4. ते सगळे राजाकडे गेलेले असताना म्हणाले. And when they all had gone to the king, they said. ओ राजा. O king. तुझ्या बापाने आमचं जू भारी केलंय. Your father made our yoke heavy. तर आता. Now therefore. तू आपल्या बापाची कठीण सेवा. The service of your father. आणि जे भारी जू. And the burdened yoke. त्याने आम्हाला घातले होते. Which he put on us. ते काहीच हलकं कर. Lighten it. म्हणजे आम्ही तुझी सेवा करू. And we will serve you. आणि सगळ्यांनी असं आपलं दुःख त्यांना राजाला सांगितलं. And everybody told their trouble to the king in this way. त्यांनी आपल्या अशक्तपणामध्ये राजाकडे सहाय्य मागितलं. In their weakness they asked the king for help. त्यांनी आशा बाळगली. They hope. की आता आपल्याला राजाकडनं सहाय्य मिळेल. That now we will have help from the king. कारण राजा आपल्या प्रजेची काळजी घेतो असं त्यांचा एक समज होता. Because they had the understanding that the king takes care of their people. आणि प्रत्येक राजाने आपल्या प्रजेची काळजी घ्यावी ही देवाची आज्ञा होती. And this was the commandment from God that every king should take care of his people. आणि त्यांनाही असं मनोमने वाटलं आता आपली समस्या सुटेल. And even in their heart they felt that their problems will be solved. म्हणून आपल्या सर्व अशक्तपणा त्यांनी राजाला सांगितलं. That's why they told all their
our weaknesses to the king. आणि म्हटले आम्हाले तू सुटका दे. And said that deliver us from this. काय घडलं मग? What happened then? त्यांना साहाय्य मिळालं का? Did they receive help? राजाकडून त्यांना मदत झाली का? Did they receive help from the king? मग काय घडलं? What happened then? बायबल सांगतं. Bible says. राजा म्हटला. The king said. तुम्ही तीन दिवसांनी या मग मी तुम्हाला उत्तर दे. Come after 3 days and then I will answer you. आणि मग तीन दिवस. And then for 3 days. हे लोक हाच विचार करत असतील. These people must be thinking. की राजा आपलं उजं कमी करणार. That the king will lessen our burden. राजा आपले त्रास कमी करणार. The king will lessen our trouble. यातून मार्ग काढण्यासाठी. To remove a way out of this. त्याच्या मंत्रिमंडळाचा तो सल्ला घेईल. He must be consulting his people. एवढं छान राजाने आपलं ऐकून घेतलं. And so nicely the king has heard. आता आपल्याला सुटका मिळेल. And now we will have liberty. आपले त्रास कमी होतील. Our troubles will become less. राजा आपल्यासाठी काहीतरी चांगली योजना करत असणार. The king must be planning something good for us. आणि आपण गेल्यानंतर तीन दिवसांनी. And when we return to him after 3 days. आपल्याला चांगली बातमी कानावर ऐकायला मिळेल. We will have a good news to hear. आपल्यासाठी दुसरी काम मिळतील. We will have some different work. आपली ओझी कमी होतील. Our burdens will become less. आपला भार कमी होईल. Our burden will become less. आणि आपण आनंदाने. And with joy. रोजचं जीवन जगू शकू. We will be able to live our day-to-day life. तीन दिवस ते मीटिंग घेऊन कदाचित हाच विचार करत असतील. Maybe for 3 days they must be thinking this. कारण राजाने त्यांना भेटायची वेळ दिलेली होती, ऐकूनही घेतलेलं होतं. Because the king had given them time and also had listened to them. तीन दिवसांनी ते गेले राजाकडे. They went back to the king after 3 days. बायबल सांगतं. Bible says. आणि ज्या वेळेस ते राजासमोर उभे राहिले. And when they stood before the king. त्यांचे कान आतुर असतील. Their ears must be so eager. ही गोष्टी आता आपले त्रास संपलेले आहेत, गोष्टी नीट झालेल्या आहेत. Now our troubles are over and things have been proper now. पण ज्या वेळेस ते ऐकायची अशी मनोमन इच्छा बाळगली. To hear. बायबल सांगतं 2 इतिहास 10:14. Bible says in 2 Chronicles 10:14. आणि तरुणांच्या मसलतीप्रमाणे. And according to the counsel of the young men. तो त्यांच्याशी बोलला. He spoke to them. आणि तो म्हणाला. And saying. माझ्या बापाने तुमचे जू भारी केले. My father made your yoke heavy. परंतु मी ते अधिक भारी करेन. But I will add to it. माझा बाप तुम्हाला असुदारणी शिक्षा करीत असे. My father chased you with whip. मी तर तुम्हाला विंचवांनी शिक्षा करीन. But I will chase you with scourges. पहा या सत्ताधारी. And look at these those who are in power. हे जे सत्तेमध्ये होते. Those who are in power. जे रहमान सत्तेमध्ये होता. Rehoboam who was in power. या सत्तेच्या लोकांकडे आशेने गेल्यानंतर. People when they went to this person who was in power with hope. काय उत्तर मिळालं? What was the answer? उलट तो रहमान राजा म्हणाला. Instead Rehoboam राजा said. माझ्या वडिलांनी जे काही तुमच्यावर जू भारी केलं. Whatever my father had made your yoke heavy. त्यापेक्षा मी अधिक भारी करीन. I will add to it. ते माझे वडील तर तुम्हाला असुदांनी शिक्षा करायचे. And he said my father chased you with whip. मी तुम्हाला विंचवांनी शिक्षा करेन. I will chasten you with scourges. त्या लोकांनी ऐकल्यानंतर काय वाटलं असेल? What people must have thought after listening to this. शेवटचे आशा राजा असतो. The last hope is the king. आणि राजाने असं उत्तर दिलं. And when the king answers in this way. म्हणजे त्याचं उत्तर असं होतं की मी तुमचे त्रास आता डबल करणार आहे. That means his answer was that I will double your trouble. ओझी डबल करणार आहे. I will double your burden. पहिले म्हणजे तुम्ही त्रासात होते त्यापेक्षा आता सगळं डबल त्रास तुम्हाला होणार. You were in trouble earlier, now your troubles are going to be double. जे काय असेल ते डबल महागाई, डबल त्रास, डबल काम, डबल ओझी, सगळं डबल. Everything will be double. Double burden, double troubles, your inflation will be also rising. काय वाटलं असेल त्या लोकांना? What the people must have thought. ते म्हटले असतील. They must have said. या सत्ताधाऱ्यापेक्षा. And instead of these people in power. सत्ताधारी बरे होते. The people who were in power last time were better. यांनी आमचे रोजी डबल केले. They have increased our burden. पण ते मातच बरे होते, त्याचे वडीलच बरे होते. And his father was better than him. Brothers and sisters. Brothers and sisters. हा राजा त्यांना अधिक त्रास देणारा ठरला. This king was the one who troubled them even more. यावरून काय कळतं? What do we understand from this? या जगात राजाकडे. That in this world. सत्ताधाऱ्याकडे. Kings or the people who are in power. सरकारकडे गेल्यानंतर. When you go to the government. लोकांना असा अनुभव येतो. People have this experience. त्यांचे त्रास पहिल्यापेक्षा वाढतात. That their trouble increased than earlier. त्रास तर दूर होत नाही. The troubles do not go away. त्रास वाढतात. But the troubles increase. म्हणजे अशक्त लोकांना असाही अनुभव येतो. That means the weak people also have this experience. मग अशा त्रासलेल्या लोकांनी जायचं कुठं? Then where should such troubled people go? अशा लोकांनी करायचं काय? What should such people do? जसं मागील दिवसात अनेक घटना
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಂಡ್ ಆಸ್ ದೇರ್ ವಾಸ್ ಅನ್ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಇನ್ ದ ಲಾಸ್ಟ್ ಡೇ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಇನ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಶೇತಕರಣ ನಿಶಾಂತತೆ ಆಂದೋಲನ ಕೇಳುತ್ತದೆ ಅಂಡ್ ದ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ವರ್ ಪ್ರೊಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಇನ್ ಪೀಸ್ಫುಲ್ ವೇ ಎಂಥ ಟೈಮ್ ಮಾಗ್ನೆ ಹೋದ ಸರ್ಕಾರ ಕಡಿನ ಅಂಡ್ ದೇ ಹ್ಯಾಡ್ ಸಮ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಫಾರ್ ದ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಬಟ್ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಶಾಂತತೆ ಆಪಲಿ ಮಾಗ್ನೆ ಸರ್ಕಾರ ಸಮೋರ ಸಾದರ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ ಆಂದೋಲನ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ ಆಸ್ ದೇ ವರ್ ಪ್ರೊಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಅಂಡ್ ಪುಟಿಂಗ್ ದ ಪೆಟಿಷನ್ಸ್ ಬಿಫೋರ್ ದ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಮಾಗ್ನೆ ಜೀಪ್ ಅಲ್ಲಿ ದೇರ್ ಕೇಮ್ ಅ ಜೀಪ್ ಫ್ರಮ್ ಬಿಹೈಂಡ್ ಅಂತ ಜೀಪ್ ನೇ ಜೀಪ್ ಆಂದೋಲನ ಮಧ್ಯೆ ಘುಸ್ಲಿ into that protest people andolan karnare saha andolan karte thar zale and the six protesters were killed ani ya lokanchi ichcha hoti that means this was the desire of this people amchi oji kami vavi that our burden should become less amcha magne purna vavi whatever we are asking should be fulfilled amchi tras kami vavi our troubles should become less pan tasa to zale nahi but this did not happen saha lokanna apla jeev gamavla lagla but six people had to lose their lives manje kay dista what do we see ya jagat ashutta pana that in this world weakness asrena lokanna people who are in weakness trasmay jivan peedamay jivan life full of trouble azari jivan sickness of life he asa jivan jagat astana ashakta panatle jivan jagat astana while they are living such life in weakness kevul lokanchi kee milte they only have pity from people you are sympathy mantatle thodasa lokancha ek pahanyacha drushtikon daya yete lokanna bas when people look at them they have pity on them pan sahayata milat nahi but they don't receive help pan jaris kuni ashru pusta but when somebody wipes off tears त्यावेळेस काही ठिकाणी देवाणघेवाण होते अँड ऍट दॅट टाइम देर इज सम डीलिंग गिविंग ऑर टेकिंग ऍट दॅट प्लेस आम्ही तुमचे अश्रू पुसले तर एक सौदा होतो अँड देर इज अ डील या जगामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं दिस इज व्हॉट वी कॅन सी इन दिस वर्ल्ड पण हा सर्व सामर्थ्यवान देव अश्रू पुसतो बट वेन द ऑलमाइटी गॉड वाइप्स अवर टीयर्स तो त्याच्या प्रीतीने अश्रू पुसतो ही वाइप्स इट विथ हिज लव थैंक यू लॉर्ड यावरून काय दिसतं फ्रॉम दिस व्हॉट डू वी सी या जगामध्ये मनुष्य हक्क मागताना दॅट वेन पर्सन इज आस्किंग फॉर हिज राइट इन दिस वर्ल्ड बहुतेक वेळा त्यांना सहाय्य मिळताना दिसत नाही मेनी टाइम्स वी कॅन सी डू नॉट रिसीव्ह आणखी एक उदाहरण घेऊया लेट अस टेक अनदर एक्झाम्पल मागील खूप दिवसांपूर्वी तुम्ही एक बातमी वाचली मेनी डेज बॅक आय रेड अ न्यूज एक तरुण मुलगी होती देयर वॉज अ यंग गर्ल जी सोलापूरहून निघाली पुण्याकडे अँड हु फ्रॉम सोलापूर वॉज कमिंग टू पुणे आणि पुण्यामध्ये अँड इन पुणे ती एकटी आली होती शी केम ऑल अलोन आणि पुणे पुण्यामध्ये तिला कुणाची तरी मदत हवी होती शी वॉन्टेड समबडीज हेल्प इन पुणे आणि ती त्यासाठी पुणे स्टेशनवर उतरली अँड शी गॉट डाऊन ॲट पुणे स्टेशन आणि तिला अपेक्षा होती की कुणीतरी मला इथं व्यवस्थित मदत करावी अँड शी एक्सपेक्टेड दॅट समबडी शुड हेल्प मी इन दिस प्लेस आणि तरुण मुलांनी पाहिलं अँड सम यंग बॉईज सॉ आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुला मदत करू अँड दे सेड वी विल हेल्प यू आणि असं म्हणून अँड बाय सेइंग सो त्यांनी तिला मदत करण्याची एक आशा दाखवली दे शोड हर अ होप ऑफ हेल्प आणि मग कदाचित तिलाही वाटलं असेल हे खरंच मदत करतील की काय आपल्याला मे बी शी मस्ट हॅव ऑल्सो थॉट दॅट ट्रूली दे माइट हेल्प मी आणि ती मुलगी त्यांच्या बरोबर गेली अँड दॅट गर्ल वेंट अलॉंग विथ देम मग त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात तिला फिरवलं नेलं दे टूक हर टू डिफरंट पार्ट ऑफ द सिटी आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला अँड दे ट्रबल्ड हर ऑर मोलेस्टेड हर इन अ गँग वे ब्रदर सिस्टर ब्रदर्स अँड सिस्टर यावरून काय दिसतं फ्रॉम दिस व्हॉट डू वी कम टू सी या जगामध्ये जे अशक्त आहेत दॅट दोज हु आर वीक इन दोज हु आर ट्रबल्ड आणि जे आपल्या कष्टमय स्थितीमध्ये कुणाकडून जगाकडनं सहाय्याची अपेक्षा बाळगतात इन दॅट ट्रबल दे एक्सपेक्ट हेल्प फ्रॉम द वर्ल्ड आणि ते सहाय्यासाठी जगामध्ये लोकांकडे पाहतात अँड फॉर help they look towards people in this world साधारण आपल्या आजूबाजूला पाहतात they look around themselves सत्ताधारी लोकांकडे पाहतात they look at people those who are in power government कडे पाहतात they look towards the state central government कडे पाहतात they look towards the central government पण बहुतेक वेळा but many times निश्चित प्रत्येक सरकार आपल्या जनतेसाठी चांगले प्रयत्न करतात definitely every government tries the best for its people परंतु एक प्रश्न अनुत्तरित आहे but one question is still unanswered किती लोकांना खरोखर सहाय्य लागतं that truly how many people receive help हा एक मोठा प्रश्न आहे this is a big question आणि त्या मुलीचा तर त्यांनी तिच्या जीवनाचा नाश केला अँड दे डिस्ट्रॉइड दॅट गर्ल्स लाईफ शरीराचा नाश झाला डिस्ट्रॉइड हर बॉडी जीवनाचा नाश झाला लाईफ वॉज डिस्ट्रॉइड मानसिक त्रास
mental problem, physical pain, was of, on her way. अनि ये भयानक है. And it is terrible. देवाचा नजरेती फार भयानक है. And this is very terrible in the eyes of God. अनि आगटन मनुष्य सभी कडे वातावरण जे ते दूषित होता. And because of this thing, the environment everywhere is polluted. दिवसन दिवस वातावरण जे असे संशयित होत चालले. Day by day, the environment is becoming doubtful. परंतु तिनी उदाहरण वरून काय आढळतं? What do we find from all these three examples? ज्यावेळेस लोकांनी अशक्तपणा या जगात पेरला. When people sowed their weakness in the world. या जगामधून सहाय्याची अपेक्षा बाळगली. Expected help from the world. काय उगवलं? What did grow? फसवणूक. Deceiving. त्रास. Trouble. आणि त्रासांची तीव्रता प्रचंड वाढली. The intensity of trouble increased. म्हणजे अगोदरच अशक्त. That means they were weak earlier. आणि त्यामध्ये आणखी अशक्तपणाची भर पडली. And more weakness was added to it. म्हणूनच बायबल क्लिअर सांगतं. That's why the Bible clearly says. यरमया 4:3 मध्ये. In Jeremiah 4:3. यहोवा असे म्हणतो. The Lord says. तुम्ही आपली पडीत जमीन नांगरा. That plow your field. आणि काट्यांमध्ये पेरू नका. Do not sow in the thorn. जर प्रत्येक जण याकडे लक्ष देईल. If everybody gives attention to this. तर किती बरं होईल. How better it would be. सर्व सामर्थ्यवान देव अगोदरच हे सांगून ठेवतात. And the Almighty God says this beforehand. की तुम्ही. That you. पडीत जमीन नांगरा. Plow the land. आणि काट्यांमध्ये पेरू नका. Do not sow among thorns. सर्व सामर्थ्यवान देव या जगाला काटे म्हणून संबोधतात. And the Almighty God calls this world as thorns. ते म्हणतो आपला अशक्तपणा त्या काट्यांमध्ये पेरू नका. God says do not sow your weakness into the thorns and thistles. आपली पडीत जमीन म्हणजे आपलं हृदय नांगरा. Your land, that is your heart, plow it. त्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या. Give proper attention to those things. जे तुमच्याशी संबंधित आहे. Which is related to you. तुमचा अशक्तपणा जगात पेरू नका. Don't sow your weakness in this world. काट्यांमध्ये पेरू नका. Don't sow it in thorns. म्हणून तर बायबल सांगतं यरमया 12:13 च्या अ भागात. That's why Bible says in Jeremiah chapter 12 verse 13 the B part. अ भाग. Sorry, the A part. त्यांनी गहू पेरले. And they sowed wheat. परंतु काटेरी झाडांची कापणी केली आहे. But they have reaped the wild wilderness. ते कष्ट करून काहीही पावले नाही. And they have struggled but have gained nothing. हा सर्व सामर्थ्यवान देवाला मनुष्याची धडपड ठाऊक आहे. And the Almighty God knows the struggle of people. सर्व सामर्थ्यवान देवाचं नेत्र प्रत्येक मनुष्याला न्याहाळत असतात, पाहत असतात. The Almighty, the eyes of the Almighty God watches every person. पण अनेकांना याची जाणीव होत नाही. But many do not realize it. अनेकांना हे कळत नाही. Many do not understand. अनेकांना हे समजत नाही. Many do not know it. आणि ते आपल्या अशक्तपणामध्ये जगभरामध्ये सहाय्य शोधत राहतात, शोधत राहतात आणि शोधत राहतात. And they seek help in this entire world. पण सर्व सामर्थ्यवान देव मनुष्याला सावध करतात. But the Almighty God makes man aware. आणि देव म्हणतो तुम्ही आपली पडीत जमीन नांगरा. And God says that plow your land. आणि आपल्या काट्यांमध्ये पेरू नका. And do not sow among thorns. आपला अशक्तपणा काट्यांमध्ये जगांमध्ये पेरू नका. Do not sow your weakness in this world among thorns. आपण केवळ दोन तीन उदाहरणं पाहिली. We have seen two or three examples. असं वर्तमानपत्र उघडलं आणि न्यूज ऐकलं तर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील. इफ यू ओपन द न्यूज पेपर अँड रीड अँड इफ यू लिसन टू द न्यूज यू विल मेनी थिंग्स विल कम. तुम्हाला देखील असा अनुभव असेल. अँड पर्सनली यू ऑल्सो मस्ट बी हॅव्हिंग. सांगण्यासाठी सगळी अवतीभोवती पाहिल्यानंतर काय मिळालं? दॅट व्हॉट यू हॅव रिसीव्ह व्हेन यू हॅव लुक फॉर हेल्प अराउंड यू. तर देव अगोदर सूचना देतात. दॅट इज व्हॉट गॉड इज इन्स्ट्रक्टिंग बिफोर. काट्यांमध्ये पेरू नका. दॅट डू नॉट सो इन थॉर्न. देव म्हणतो त्यांनी गहू पेरले. गॉड सेड दॅट ही दे सोड व्हीट. परंतु काटेरी झाडांची कापणी केली. बट दे हॅव रीप्ड विल्डरनेस. ते कष्ट करून काहीही पावले नाही. दे हॅव स्ट्रगल्ड बट हॅव गेन्ड नथिंग. म्हणजे काहींची अवस्था अशक्तपणामध्ये काहींची अवस्था अतिशय दयनीय होत चाललेली आहे. दॅट मीन्स द कंडिशन ऑफ पीपल इन वीकनेस इज बिकमिंग टेरिबल. ब्रदर्स अँड सिस्टर्स, नीट बारकाईने लक्ष द्या. गिव्ह लिटल केअरफुल अटेन्शन. अशक्तपणात असताना. व्हेन यू आर इन वीकनेस. ज्यावेळेस माणूस त्रासात असताना. व्हेन पर्सन इज इन ट्रबल. ज्यावेळेस मनुष्य आजारी असताना. When person is sick. तुंगाल अवस्थेत असताना. When he is in poverty. कोणीमध्ये असताना. When he is in lackingness. प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना. When he is in adverse situation. आयुष्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांचा जीवनाचा एखादा भाग अशक्त झालेला असताना. Due to some or the other reason when a part of their life has become weak. त्यांचे जीवन कष्टमय झालेलं आहे. Whose life has become troublesome. ज्यांना समाजात नाकारलेलं आहे. Who are rejected in the society. ज्यांना कुटुंबात नाकारलेलं आहे. Who are rejected in the family. त्यांच्या विपरीत परिस्थितीने धिक्कारले गेलेले. They are rejected because of the adverse situation. अशा लोकांनी कुठे जावं? Where should such people go? आणि अशा प्रकारे आयुष्यात. And in such
in life. आपला अशक्त भाग घेऊन कसं जगावं? How to live with this weak part? कसं जीवन जगावं? How to live life? किती दबाव? How much pressure? आणि असं जीवन जगताना? And while living such a life? प्रचंड निराशा येते. There is much disappointment. जी बाब आपल्या आयुष्यात? The thing in our life? इच्छा नसताना घडत राहते. Which happens without our desire? किंवा घडलेले? Or which has already occurred? घडत आहे? Or which is happening? त्याचा विपरीत परिणाम? The adverse effect of it? स्त्री असो पुरुष असो त्यांच्या रोजच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. It puts an adverse effect on their life whether man or a woman. होत आहे. It is happening. आणि ज्या Think that man is always worried about it. चिंता करत राहतो. He is always saying. किंवा आता काय होईल? What will happen? कसं होईल? How it will happen? किंवा आपल्याला याच्यातून सुटका मिळेल? When I will have deliverance from it? त्यातून आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो पण उपाय काय निघत नाही. I trying to get a solution out of it but I can't find it. आता करावं तर नेमकं काय करावं? What I should do exactly? कोणाला भेटावं? To whom I should go? कोण आपलं सहाय्य करेल? Who will help me? कोण आपल्या जवळचं एवढे आहे? Who is the one close to me? विपरीत परिस्थितीत आपल्याला सहाय्य कोणाचं मिळेल? Who will help me? This adverse situation. मनुष्य नेहमी चिंतेत असतो. कुटुंब सतत तणावात राहतो. And because of this he or she or that particular family is always in tension. आणि विपरीत गोष्टींचा विचार जरी आले तर अनेकांना धडकी भरते. And even if they think about that adverse thing they are all troubled. म्हणजे भीती वाटते. They are fearful. त्रास होतो. They are troubled. आणि सतत त्या विपरीत गोष्टींची टोचणी लागते. And this adverse situation is always pricking them. कारण योग्य गोष्टी घडलेल्या नाहीये. Because things have not happened in a proper way. आणि त्या विपरीत गोष्टींमध्ये And in those adverse things अशक्तपणामध्ये in the weakness उत्तर मिळवण्याची धडपड करता करता but they are struggling to get good प्रयत्न चालू आहेत पण यश मिळत नाही their efforts are going on but they don't have success मग अशा प्रश्न निर्माण होतो then at such time the question is raised का why this happens माणूस केवळ या जगात मग उत्तर शोधत राहतो का असं का man then keeps on looking for answer why this happens why अनेकांना उत्तर मिळतच नाही many do not find an answer अनेक लोक परिस्थितीशी जुळवून घेतात अँड मेनी पीपल दे ऍडजस्ट विथ द सिच्युएशन आणि परिस्थितीला ऍडजस्ट करत करत जीवन जगतात दे लिव्ह विथ डुईंग ऍडजस्टमेंट विथ दॅट सिच्युएशन तरी मनुष्याला कळलं नाही असं कारण का येस मॅन हॅज नॉट अंडरस्टूड द रिझन व्हाय दिस हॅपन्स त्याचा अर्थ असा होत नाही दिस डज नॉट मीन की याचं उत्तर कुणाकडेच नाही दॅट नोबडी हॅज द आन्सर उत्तर आहे देर इज अन आन्सर प्रत्येक काचं उत्तर निर्माणकर्त्याकडं आहे आमेन द क्रिएटर हॅज अन आन्सर टू एव्हरी व्हाय जगामध्ये मनुष्याकडे बऱ्याच काचं उत्तर नसतं टू मेनी क्वेश्चन पीपल डू नॉट हॅव एनी आन्सर आणि त्यावेळेस मनुष्याला वाटतं आपल्या काचं उत्तर कोणाकडेच नाहीये देन मॅन थिंक्स दॅट देर इज नो आन्सर टू माय व्हाय जगात मला सहाय्य करणारं कोणी नाहीये अँड देर इज नोबडी हू कॅन हेल्प मी इन दिस वर्ल्ड माझी स्थिती ओळखून घेणारं कोणी नाहीये नोबडी विल नो माय सिच्युएशन आमची परिस्थिती कोणाला कळत नाहीये नोबडी अंडरस्टँड्स आवर कंडिशन आणि या काचं उत्तर आम्हाला या जगात मिळतच नाहीये अँड वी आर नॉट फाइंडिंग एन आन्सर टू दिस व्हाय इन दिस वर्ल्ड आणि मग मनुष्याला मनोमनी And then man thinks in his heart, या काचं उत्तर जगात नाहीच आहे There is no answer to this why in this world. Brothers, sisters. Brothers and sisters. हाँ, हीच तर समस्या आहे This is the problem. मनुष्याला वाटतं या काचं उत्तर कुणाकडेच नाहीये Man thinks that nobody has the answer to this question why. पण आकाशाखाली अभूतलं प्रत्येक मनुष्याने एक बाब नेहमी स्मरणात ठेवावी But man should always remember one thing upon this earth below the heavens. त्या मनुष्याला That man. जननिर्माण केलं The one who created that man. देव सर्व सामर्थ्यवान देव That God is the Almighty God. देव सर्व सामर्थ्यवान देव आहे. That God is the Almighty God. आणि त्याच्याकडे प्रत्येक काचं उत्तर आहे. And he has the answer to every why. तो मनुष्याचा निर्माण करता आहे. He is the creator of man. त्याने मनुष्याला निर्माण केलं. He has created man. यासाठी नव्हे. Not that. की मनुष्याने नेहमी त्रासमय जीवन जगावं. Man should always live a troublesome life. कष्टमय जीवन जगावं. Should live a full life. Go deep down and remain under pressure. जीवन मनुष्याने जगावं इट इज नॉट गॉड्स डिझायर दॅट मॅन शुड लिव्ह सच लाईफ बायबल क्लिअर सांगतं बायबल क्लिअरली सर्व सामर्थ्यवान देवाने पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली व्हेन गॉड क्रिएटेड द फर्स्ट मॅन ऍडम अँड द फर्स्ट वुमन ईव्ह देवाने त्यांना आशीर्वाद दिला गॉड ब्लेस्ड देम यावरून एक बाब स्पष्ट आहे फ्रॉम दिस वन थिंग इज क्लिअर सर्व सामर्थ्यवान देवाला त्याच्या निर्मितीला आशीर्वादी जीवन द्यायचंय ऑलमाइटी गॉड
God wants to give a blessed life to his creation. आणि अशक्तपणामध्ये असलेली त्याची निर्मिती. And his creation which is in weakness. नेहमी शोधत राहते का 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 हे का ती का त्याचं उत्तर का. Is always looking for an answer for this question, why this, why that, why. Into the world. लोकांमध्ये शोधत राहतात. Looking into the people. नात्यांमध्ये शोधत राहतात. Among relationships. सगळीकडे शोधत राहतात. They will find for it everywhere. पण. But. त्या काचं उत्तर त्यांना सापडत नाही. They do not find the answer to the question why. सर्वप्रथम थकून जातात. At last they are tired. आणि परिस्थितीला adjust करत करत जीवन जगतात. And they live their life adjusting with the situation. पण दुसऱ्या बाजूला सर्व सामर्थ्यवान देव आहे. On the other hand is the Almighty God. आणि म्हणतो तुला उत्तर ठाऊक नाही का. God says, don't you know the answer? पण माझ्याकडे उत्तर आहे. But I have the answer. Jeremiah 2:37 च्या ब भागात लिहिलंय. Jeremiah chapter 2 verse 37 it is written. ब भागात. In the B part. कारण ज्यांच्यावर तू भरोसा ठेवला आहे. For those whom you have trusted. त्यांना यहोवाने नाकारले आहे. The Lord has rejected. म्हणून त्यांच्याकडून तुझं हित होणार नाही. And that's why your good will not happen from there. सर्व सामर्थ्यवान देव या ठिकाणी अतिशय स्पष्ट सांगतात. And the Almighty God is saying very clearly here. देवी म्हणतो ज्यांच्यावर तू भरोसा ठेवलाय. God says on whom you have trusted. तुम्ही म्हटले जगात पेरू नका. I have said do not sow in this world. काट्यांमध्ये पेरू नका. Don't sow in thorns. तू आपला अशक्तपणा घेऊन जगात पेरत आहे. You are taking your weakness and sowing it in the world. आपले दाहून जगात शोधत उत्तर शोधत आहे. You are looking for the answer of your trouble in the world. आपले सर्व अशक्तपणाचं उत्तर तू जगात शोधत आहे. You are looking for the answer of all your weakness in the world. आणि विचार करत आहे का. And you are thinking why. काट्यांमध्ये तुझ्या आयुष्याची मौल्यवान वर्ष निघून जात आहे. And the precious years of your life are just passing by in it. आणि शेवटी का का आणि का यामध्येच तू आहे. And you are at last you are still remaining in this why. म्हणतो काचं उत्तर माझ्याकडे. But God says I have the answer to the why. जगावर तू भरोसा ठेवलाय. You have trusted in this world. ज्यांच्यावर तू भरोसा ठेवलाय. In whom you have trusted. त्यांना देवाने नाकारलेलं आहे. God has rejected them. आणि त्यांच्याकडून तुझं हित होणार नाही. And you will not prosper by them. निर्माण कर्त्याकडून हित आहे. And you will prosper from the मध्ये हित नाहीये. तुझं हित होणार नाहीये. Wherever you will look for the answer you will not prosper by them. बायबल सांगतं. Bible says. देवाने मनुष्याला निर्माण केलंय. God has created man. त्याला चांगलं ठाऊक आहे. He knows very well. मनुष्याच्या हिताचं काय आहे. What is good for man. सर्व सामर्थ्यवान देवाला हे चांगलं ठाऊक आहे. The Almighty God knows this very well. मनुष्याच्या अशक्तपणामध्ये मनुष्य कसं जीवन जगत आहे. How man is living life in his weakness. आणि म्हणून स्वतः सर्व सामर्थ्यवान तारणारा प्रभू. That's why the Lord Almighty, the Savior Lord सगळ्यांमधून निभावण्याचा उपाय प्रगट करतात. रिव्हील्स द वे ऑर अ सोल्युशन आउट ऑफ इट. 1 Corinthians 15:43 च्या ब भागात लिहिलंय. इट इज रिटन इन 1 Corinthians 15:43 द बी पार्ट. जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. इट इज रेज्ड इन वीकनेस. इट इज सोन इन वीकनेस. इट इज रेज्ड इन पॉवर. याचा अर्थ काय. व्हॉट डज दिस मीन. ब्रदर सिस्टर. ब्रदर्स अँड सिस्टर्स. आपला अशक्तपणा पेरणे म्हणजे काय. व्हॉट इट इज टू सो आवर वीकनेसेस. आपल्या अडचणी ज्या आहेत. आर ट्रबल. त्या निर्माण कर्त्याच्या हातामध्ये समर्पित करणं. टू सबमिट देम इन टू द हँड्स ऑफ द क्रिएटर. आपला अशक्तपणा देवाजवळ पेरणं. टू सो आवर वीकनेस इन गॉड. निर्माण कर्त्याजवळ आपल्या अशक्तपणा सहित स्वतः पेरलं जाणं. टू सो आवर सेल्फ अलॉंग विथ द वीकनेस इन द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीला. एव्हरी पर्सन. जो अशक्तपणातलं जीवन जगत आहे. टू लिव्ह द लाईफ ऑफ वीकनेस. त्याच्यासाठी हे वचन देव आपल्याला त्या अशक्तपणाचं उत्तर देत आहे. अँड गॉड इज गिव्हिंग दिस वर्ड एज अन आन्सर टू हिज वीकनेस. त्यातून निभावण्याचा उपाय काय. व्हॉट इज द सोल्युशन टू कम आउट ऑफ अशक्तपणात पेरले जाते. Which is sown in weakness. सामर्थ्यामध्ये उठवले जाते. It is raised in power. Hallelujah. म्हणून तर बायबल सांगतं. That's why the Bible says. अशक्तपणा पेरणं म्हणजे. To sow weakness means. जसं आपण आहोत. As we are. अडचणींसहित. With our troubles. त्रासांसहित. With our problems. विकारांसहित. With our sickness. आजारांसहित. With our disease. आणि सर्व आपल्या प्रतिकूल परिस्थितीसहित. With all our adverse situations. आपल्या उणिवांसहित. With our lackness. आपल्या तक्रारींसहित. With our complaints. आपल्या वादविवादांसहित. With our arguments. तणावातल्या जीवनासहित. With our life.
Christ's intention. आपण देवाजवळ येणं. We should come to God. त्याच्या समोर आपलं पेरणी करणं. To sow in him. स्वतःला पेरणं. Sow ourselves. आणि हे गरजेचं आहे. And it is needed. पेरणी महत्वाची आहे. Sowing is needed. आणि तीही योग्य ठिकाणी महत्वाची. And it is important to sow in the right place. सर्व सामर्थ्यवान दैव म्हणतो काट्यांमध्ये नका पेरू. The Almighty God says, do not sow it in thorns. जगामध्ये पेरू नका. Do not sow it in the world. त्यांनी पेरलं. They sowed. त्यांनी गहू पेरले. They sowed wheat. चांगल्या हंगामाची वाट पाहिली. They waited for a good harvest. काय लाभलं. What did they receive? बायबल सांगते त्यांनी गहू पेरले परंतु काटेरी झाडांची कापणी केली. The Bible says that they sowed wheat but they reaped thorns. ते कष्ट करून काहीच पावले नाही. They struggled but had nothing good. अलंकारिकरित्या देव बाप या ठिकाणी जीवनाची वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवत आहे. And God is keeping the reality of life before them. पेरणी करा पण योग्य ठिकाणी. So but in the right place. अशक्तपणा जगात पेरू नका. Do not sow your weakness in the world. त्यांनी पेरलं पण काटेरी झाडांची कापणी केली. They sowed but they harvested thorns. एक समुदाय होता. And there was a multitude. अशक्तपणातलं जीवन जगत होता. Which was living a life in weakness. आणि त्यांनी And they त्यांनी काट्यांमध्ये पेरलं. They sowed in thorns. वाट पाहत होते. And they were waiting. अशक्तपणामध्ये आपल्या त्यांनी जगामध्ये पेरला. They sowed their weakness in the world. आणि वाट पाहत होते. And they were waiting. दिवसामागून दिवस गेले. Days after days passed by. Months passed by. वर्ष गेले. Years passed by. काही घडेना. Nothing was happening. सर्व शेवटी at last सर्व सामर्थ्यवान देवाला दया आली त्यांची. The Almighty God had mercy upon them. कारण ते चाचपडत जीवन जगत होते. Because they were living life in darkness. मग सर्व सामर्थ्यवान देवानं Then the Almighty God त्याच्या संदेशाद्वारे Through his prophet Through his servant, त्यांची भेट घेतली. Visited those people. आणि देवी म्हटलं काय केलंय तुम्ही हे. And God said, what have you done? तुमच्या आयुष्याची मौल्यवान वर्ष वाया जात आहे. Precious years of your life have been wasted. तुम्ही काट्यांमध्ये पेरलेले. You have sown a sown in thorns. तुम्ही आपला अशक्तपणा त्या ठिकाणी पेरला जिथून काही तुम्हाला मिळणार नाही. You have sown your weakness in such place from where you will receive nothing. चांगला गहू तुम्ही पेरला. You have sown good wheat. आणि चांगल्या हंगामाची तुम्ही वाट पाहत होते. You were waiting for a good harvest. पण तुम्हाला मिळालं नाही. But you did not have it. तुम्ही काटेरी झाडांची कापणी केली. You have harvested thorns. आणि तुम्ही कष्ट करून काहीही पावलेलं नाहीये. You have struggled. Important and sowing at the right place is important. सर्व सामर्थ्यवान देव अलंकारिक शब्दांनी या ठिकाणी त्या सर्व समुदायाला सावध करत होते. And the Almighty God was making that multitude of people aware and alert. आणि स्पष्ट सांगत होते तुमची पेरणी व्यर्थ केलेली. And was telling them clearly that your sowing has gone waste. कापलेले तुम्ही. You have harvested thorns. Bible clear सांगतं. Bible clearly says. आणखी clear सांगते यापेक्षा आणखी clear. And even much more clear than this. 1 Corinthians 15:36 मध्ये. In 1 Corinthians 15:36 हे निर्बुद्ध मनुष्य foolish one foolish म्हणजे मूर्ख foolish one हे निर्बुद्ध मनुष्य foolish one जे तू स्वतः पेरतोस what you sow ते मेले नाही is not dead तर ते जिवंत केले जात नाही then how will it be made alive याचा अर्थ this means पेरणी आवश्यकच आहे that sowing is needed पेरणी आवश्यक आहेच आहे Sowing is needed, it is a must. And when they were not doing it, God says, foolish one. निर्बुद्ध मनुष्य गॉड सेज फुलिश वन मूर्ख मनुष्य फुलिश वन जी तू पेरतोस व्हॉट यू सो जर मेलं नाही अनलेस इट डाईज कसं जिवंत केलं जाईल हाऊ इट विल बी मेड अलाइव्ह म्हणजे दॅट मीन समर्पित हो यू बी डेडिकेटेड अशक्तपणा सही विथ युअर वीकनेस God is a merciful God. God is a kind. त्याला समर्पित हो. Be dedicated unto him. अशक्तपणा सहित जातात त्याच्या हातामध्ये स्वतःला सोपव. Fall into his hands along with your weaknesses. आपला अशक्तपणा देवाजवळ पेर. Sow your weakness in the Lord. जगात पेरू नको. Do not sow it in the world. काट्यांमध्ये पेरू नको. Do not sow it in the thorns. आणि तू अशक्तपणा सहित देवाजवळ पेरलेला हो. Along with your weakness be sown in the Lord. आणि या ठिकाणी And here 1 Corinthians 15 1 Corinthians 15 आणि 37-40 मध्ये लिहिलंय. It is written from 37-40 आणि जे तू पेरतोस and what you sow त्याचे भावी अंग तू पेरित नाही you do not sow that body तर उघडा दाणा तू पेरतोस you do not sow that body that shall be but mere grain मग तो गव्हाचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही जातीचा असो perhaps wheat or some other grain आणि देव आपल्या इच्छेप्रमाणे त्याला अंग देतो but God gives it a body as he pleases आणि बीजातल्या प्रत्येकाला त्याचे ज्याचे त्याला अंग देतो and to each
seed its own body. सर्व देह सारखीच नाही. All flesh is not the same flesh. मनुष्य देह एक प्रकारचा. But there is one kind of flesh of man. पशुंचा देह एक प्रकारचा. Another flesh of beast. पक्षांचा देह एक प्रकारचा. Another of fish. माशांचा देह एक प्रकारचा. Another of birds. आणि आकाशातले देह आहेत. And there are also the celestial bodies. पृथ्वीवरले देह ही आहेत. Terrestrial bodies. आकाशातल्यांचे गौरव निराळे. But the glory of the celestial is one. पृथ्वीवरल्यांचे गौरव निराळे आहे. The glory of the terrestrial is another. एक मोठा विषय. This is a big topic. प्रभू येशूची इच्छा असेल तर कधीतरी पवित्र आत्म्याची इच्छा असेल तर कधीतरी इथली विश्लेषण घेऊ. If the Holy Spirit desires, we learn it in detail. पण याच्या गुणाच्या विषयाला अनुसरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे. But what we have to learn concerning our topic today. सर्व सामर्थ्यवान देव म्हणतो. The Almighty God says. जे तू पेरतोस. What you sow. ते भावी अंग पेरत नाही. You do not sow the body that shall be. तू उघडा दाणा पेरतोस. But you sow a mere grain. सोप्या भाषेत. In simple words. जे तू पेरतोस. What you sow. ते काही उगवणार आहे ते तुला माहित नाही. You do not know what will grow out of it. जे उगवणार आहे ते तू पेरत नाहीये. You are not sowing what will grow. जे काही तुझ्याकडे ते उघडा दाणा ते तू पेरतोस. But whatever you have mere grain, that is what you are sowing. गव्हाचा असो किंवा दुसऱ्या कोणत्याही जातीचा असो. Then it can be anything, perhaps wheat or some other grain. एक बाब आहे. There is one thing. बी तसंच ठेवलं तिथे तसंच राहणार. If you keep the seed as it is, it will remain as it is. कधी फल काही होणार नाही. It will never become fruitful. अशक्तपणा तसंच ठेवलं तर तसंच राहणार. If you keep your weakness as it is, it will remain as it is. Nothing will come out of it. परंतु देह म्हणतो. But God says. की तुम्ही ते पेरा. Sow it. तर ते जर ते पेरले गेले नाही. If it is not sown. तर ते जिवंत केले जात नाही. Then it is not made alive. जे तू स्वतः पेरतोस. What you sow. ते जर मेले नाही. If it does not die. ते जिवंत केले जात. Dedicated unto the Lord along with that weakness. अशक्तपणा पेर. Sow the weakness. ते त्रास त्याचा रोज सांग. Tell the trouble to him. आशा बाळग. Have hope. विश्वास ठेव. Have faith. लॉर्ड तू माझा निर्माण करताय. Lord, you are my creator. हा माझा अशक्तपणा आहे. This is my weakness. हे माझे त्रास आहे. These are my troubles. आणि मी तुला समर्पित होतो. And I am dedicated तू माझा निर्माण करताय. You are my creator. तू आधी वचन दिलंय. You have given the promise. संकटात हात मार. Fall to me and I will deliver you. I will deliver you. आणि तू माझा गौरव करशील. And you will glorify me. The Lord. What is called to be submitted with hope, आशेने, with faith, जर तर नाही. Not if and but. त्याचं अभिवचन आहे. It is his promise. की जे काही तुम्ही पेरणार. Whatever you will sow. ते उगवणार. It shall grow. म्हणजे जसं गव्हाचं अस्तित्व दोन प्रकारचं आहे. That means the existence of wheat is in two types. आपल्याला गहू दिसतो तो. The wheat that we can see. पण ज्यास तोच गहू. But when that wheat. मातीत पडतो. It falls into the ground. आणि तो मरतो. And it dies. तर त्याचं. Then. एक दुसऱ्या प्रकारचं अस्तित्व सार्थक होतं. A different type of existence is there. फल काही होतो. It becomes fruitful. आणि एक मोठं गव्हाचं काय म्हणतात त्याला कणीस आणि मग एक पेंडी अनेक गव्हांनी मेल्यानंतर उगवणारा एक मोठा हंगाम कापू शकतो. Then you can harvest a great harvest with that one single seed which has died. यावरून काय दिसतं. From this what can we grow tasas tevla. If you keep the wheat as it is, tevlo kahi hot nahi. If you keep the seed as it is, nothing happens. But jaise pairla jata. But when it is sown, to ugalne jaye. It will be grown. Praise the Lord. Hallelujah. Manje, that means ashaktapana. In weakness, tasas sown. If you keep as it is, by worrying. Ani jagat pairun. And by sowing it in the world. Pahila Yirmaya 4 madhe. We have seen in Jeremiah chapter 4. Ani Yirmaya 12 madhe. Jeremiah chapter 12. Ta lokanchi aishachi varsha vaya geli. Years of those people were wasted. Jagat pairla. They sowed it in the world. Ashaktapana tasas thevla. Kept the weakness as it is. Kateri kapni keli. They harvested corn. Kahi upyog jhala nahi. Nothing was happening. Manun sarv samarthyavan dev. That's why the Almighty God. Ani aishachi maulyavan varsha tanchi vaya geli. And their precious years of their life were wasted. Hey, manto. God says. Ye. Sam. Ye ashaktapana madhe pairle jatat te. In power. म्हणजे प्रत्येक जातीचं जे बियाणं आहे ठरवू शकत. मॅन के नॉट डिसाइड इट्स फ्युचर. तर त्याचं भवितव्य काय उगवणार हे निर्माण करताना ठाऊक आहे. फ्युचर दॅट मीन्स व्हॉट विल ग्रो द क्रिएटर नोज इट. म्हणजे प्रत्येक बीजाला विशिष्ट प्रकारचा आकार देणं. दॅट मीन्स टू गिव्ह अ पर्टिक्युलर शेप टू एव्हरी सीड. पण ते बीज असो वनस्पती असो.
Whatever seed it may be. काही असो. Whatever it may be. त्याला जो आकार दायचा आहे. The shape which he wants to do. ते आकार देणं केवळ निर्माण करत्याच्या हातामध्ये. It is only in the hands of the creator to give its body and shape. शेतकरी तुम्हाला आणखी समजून व्यवस्थित सांगू शकेल. The farmer can tell you in a much better way. तुम्ही शेतकऱ्यांना पाहा. You can look at the farmer. ते जमीन नांगरतात. They till or the plow the ground. बीज पेरतात. They sow the seed. निगा राखतात. They look, take care of it. खत वगैरे घालतात. They give manure to it. आणि वाट पाहतात. And they wait. ते फलद्रूप कोण करतं? Who makes it fruitful? सर्व सामर्थ्यवान ते. The Almighty God. हालेलुया. Hallelujah. जो जसा पेरतो तसे उगवेल असं बायबल मध्ये लिहिलंय. It is written in the Bible, what you shall sow, you shall reap. पण ते बियाणाला. But that seed. त्याचं भवितव्य देवानं ठरवलेलं असतं. God has decided its future. प्राणी असो वनस्पती असो. Whether animal, whether plants or anything. Praise the Lord. Hallelujah. म्हणून ते बायबल मध्ये लिहिलंय. That's why it is written in the Bible. त्या सर्व सामर्थ्यवान देवाने एक अभिवचन दिलंय. And the Almighty God has also given a promise. जे आपल्या अपमानात अशक्तपणात पेरले जातात. Those who are sown in their weakness, in their shame. देवाजवळ पेरले जातात. Are sown in the Lord. ते गौरव आणि सामर्थ्यात उठवले जातात. They are raised with glory and power. Brothers and sisters. Brothers and sisters. हे एक देवानं मनुष्याला प्रगट केलेली बाब आहे. This is a thing which God has revealed to man. तू मनुष्याला अशक्तपणा जीवन कसं जगायचं हे शिकून घेऊ नये. That man should not learn how to live in weakness. त्या अशक्तपणामध्ये पेरलं जावं. But be sown in weakness. आणि सामर्थ्यात उठवलं जावं. And be raised in power. Praise the Lord. Hallelujah. बायबल क्लियर सांगतं. Bible clearly says. दुष्ट सैतानाची इच्छा आहे. This is the desire of the wicked devil. ही बाब मनुष्याला कळू नये. That man should not understand this thing. बायबल मध्ये लिहिलं या युगाच्या दैवतांना लोकांची मनं अंधळी केली. It is written in the Bible that God of this ages have blinded the eyes of men. लोकांना कळू नये. That people should not understand. कारण दुष्ट सैतानाची इच्छा आहे मनुष्यांचा घात व्हावा, नाश व्हावा. Because it is the desire of the wicked devil that man should be destroyed. बायबल क्लियर सांगतं. Bible clearly says. प्रिय प्रभू येशून म्हटलं. The Lord Jesus said. चोर चोरी नाश आणि घात करायला येतो. The thief comes that he may steal, kill and destroy. पण मी आलोय विपुल आणि भरपूर जीवन देण्यासाठी. But I have come that I may give you life and life in abundance. Praise the Lord. Hallelujah. बायबल क्लियर सांगतं. Bible clearly says. दुष्टाची इच्छा नाही की मनुष्य नाही बाप कळवावी. It is not the desire of the wicked that man should know this thing. आणि ज्यांना ही कळण्याची सेवा दिली गेली. And to whom the ministry is given to make the understanding. The creator. ती त्या वेळेस. That time. काही पुरुष होते, सदुकी होते आणि शास्त्री होते. And they were these judges, the Pharisees and the Sadducees. देवाने सांगितलं की ही बाब सर्व लोकांना कळवा. And God said that make all people know this. ते सर्व सामर्थ्यवान देव संपूर्ण मनुष्य जातीचा देव आहे. That the Almighty God is the God of the entire mankind. आणि तो त्यांचं संगोपन करेल. And he will nurture them. पण. But. अशक्तांना. The weak. आणि त्या लीडरशिप ना. That leadership. ही बाब त्या मनुष्यांना कळवली नाही. Did not make the people understand this thing. केवळ एवढीच बाब नाही. Not only this much. ते सगळे अशक्त होते. But all those who were weak. दुर्बल होते. Those who were weak. दीन होते. Those who were humble and poor. रोगाला दीन होते. They were poor in their heart. परिस्थितीला दीन होते. They were poor in their condition. त्रासलेले होते. They were troubled. लाचार होते. They were helpless. पीडित होते. They were troubled. अनाथ होते. They were orphans. विधवा होत्या. They were widows. उणीवातले जीवन जगणारी लोक होती. People who are living in lackingness. जे अशक्त होते. Those who are weak. अशा लोकांना ह्या लीडरशिपने हकलून दिलं. And to such people this leadership made them to go out. Brother and sister. Brother and sister. त्यांचा धिक्कार केला गेला. They were rejected. अपात्र ठरवलं. And they were made dishonored. आणि पिढ्याने पिढे हेच घडत आहे. And this is what is happening generation after generation. अशक्त लोकांना जगत संस्था कोणी विचारतच नाही. Nobody cares for weak people in this world. परंतु ज्यांना जगानं. But to those in this world. अपात्र ठरवलं. Those who made them unworthy. धिक्कारलं. Rejected them. नेहमी मनुष्यांनी बाब लक्षात ठेवावं. Always man should remember this. अशा सगळ्यांना. All such people. सर्व सामर्थ्यवान देव त्या सगळ्यांवर प्रीती करतो. The Almighty God loves all such people. आणि प्रीती करतो. God loves. आणि उलट आवाहन करतो. And instead he challenges. ओ कष्टानं भरलेले लोक. All those who are heavy laden. तुम्ही माझ्याकडे या. Come unto me. कोणी विसावा नाही दिला. Nobody has given you. कोण दिलंय. They have. उकार केलंय. They have rejected you. तुम्ही सगळे माझ्याकडे या. All come unto me. प्रिय प्रभू येशून म्हटलं मत्ते 11:28 मध्ये. The Lord Jesus said it in Matthew 18:28. माझ्याकडे या. Come unto me. मी विसावा दे. I will give you rest. बऱ्याच लोकांनी ऐकलं. And when people heard this. अनेक लोक धावत येशूकडे आले. Many people ran to Jesus. अनेक शिष्य झाले. Many became disciples. त्यांनी आपल्या अशक्तपणा येशू ख्रिस्ताच्या हातात दिला. They gave their weaknesses in the hands of Jesus. आपलं जीवन त्याच्या हातात समर्पित केलं. They dedicated their life into his hands. आपल्या अशक्तपणा त्याच्यामध्ये पेरला. They sowed
the weaknesses in him. आणि येशू कडे पाहू लागले आशेने. And they began to look at Jesus. अगदी रोज आणि रोज आणि रोज. Daily and daily. आणि जेव्हा ती लोक येशू कडे आशेने पाहत होते. And when these people were looking to Jesus. येशू पाहिलं. Jesus saw. काही मनुष्याला प्रत्येक मनुष्याला आतून आणि बाहेरून ओळखतो. God knows every person from within and from out. कोण समर्पित भावनेने आलेला. Who has come with a dedicated heart. कोण कोणत्या भावनेने येतो. With what feeling the person comes to the Lord. What is going on in your heart? काय चाललंय. What is going on in your life? काय चाललंय. What is happening in the family? कोणाला ठाऊक असो नसो. Whether anybody knows or not. सामर्थ्यवान देवाला सगळं ठाऊक होतं आहे आणि असणार आहे. The Almighty God knew everything. He knows everything and he will be knowing everything. निर्माणकर्त्यामध्ये एक सुंदर बाब आहे. There is one beautiful thing in the Creator. तो कुणाशी भावनांशी खेळत नाही. He never plays with the emotions of any person. हे कुणाच्या भावनांशी खेळ खेळत नाही. God never plays with any person's emotions. जगात जर बारकाईने पाहिलं तर लोक भावनांशी खेळ खेळतात. If you look carefully in this world, people play with other people's emotions. आणि भयानक आहे देवाच्या नजरेत. It is terrible in the eyes of God. बारकाईने तुम्ही निर्माणकर्त्याकडे पाहिलं. But if you look carefully to the Creator. कुणाशी भावनांशी खेळ खेळत नाही. He never plays with anybody's emotions. उलट तो आवाहन करतो. Instead, he challenges. माझ्याकडे या. Come unto me. मी सांगते. I will give you rest. आणि शिष्य येशूकडे आले. And the disciples came. अनेक लोक येशूकडे आले. Many people came to Jesus. धावत आले. They ran. जीवन समर्पित केलं. Dedicated their life. आपला अशक्तपणा ख्रिस्तामध्ये फेरला. They told their weaknesses and cried. आपले त्रास सांगितले. They told their troubles. ख्रिस्ताच्या मागे चालले. And they followed Christ. पण येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं. Then Jesus Christ told them. लूक 6:21. And Luke chapter 6 verse 20 and 21. काय सांगितलं. What did he say? प्रिय प्रभू येशूने त्यांना म्हटलं. The Lord Jesus told them. आणि त्याने आपल्या शिष्यांकडे आपली दृष्टी लावून त्यांना म्हटले. And he looked towards his disciples and he said. अभिमानो. You weak one. तुम्ही आशीर्वादित आहात. Blessed are you. कारण देवाचं राज्य तुमचे आहे. For the kingdom of God is yours. अहो आता तुम्ही भुकेलेले आहात. You those who are hungry. तुम्ही अशक्त आहात. You are weak. तुम्ही भुकेलेले आहात. You are hungry. तुम्ही आशीर्वाद मागत आहात. You are asking for blessing. तुम्ही समाधान मागत आहात. You are asking for satisfaction. त्यासाठी जे तुम्ही भुकेलेले आहात. And you are hungry for it. तुम्ही आशीर्वादित आहात. Blessed are you. कारण तुम्ही तृप्त व्हाल. For you shall be filled. आणि अहो जे आता रडत. And who weep now? ते तुम्ही आशीर्वादित आहात. Blessed are you. कारण तुम्ही हसाल. For you shall laugh. Hallelujah. ज्यांनी आपला अशक्तपणा ख्रिस्तामध्ये पेरला. Those who sowed their weakness in Christ. प्रभू येशूने त्यांना अभिवचन दिलं. The Lord Jesus gave them a promise. ते समर्पित झाले. Those who were dedicated. जे अशक्त होते. Those who were weak. जे उणीवात जगणारे होते. Those who lived in lackingness. त्यांना समाजामध्ये स्थान नव्हतं. They didn't have any place in the society. जे पिडित झालेले होते. Those who were troubled. असे श्रीमंतही होते गरीबही होते. They were rich also and poor also. हृदयाने. In their heart. परिस्थितीने. By the situation. दीन होते. Give promise to all of them. कारण त्यांनी आपला अशक्तपणा ख्रिस्तामध्ये फेरला. Because they saw their weakness in Christ. आणि ते समर्पित झाले. And they were dedicated. आणि निश्चित. And definitely. बायबलमध्ये written in the Bible. अशक्तपणामध्ये फेरले जातात. सामर्थ्याने सामर्थ्यात उठवले जातात. Those who are sown in weakness, they are raised in power. असा एक व्यक्ती आहे. There is a person. उदाहरण पाहूया. Let us take a small example. In Psalms 22 verse 6 and 7. या ठिकाणी एक व्यक्ती आहे. There is a person. आणि तो अशा प्रकारे. And in a way. आपल्या जीवनात अशक्त झालेला आहे. In this way he has become weak in his life. आणि. And. तो आपल्या अशक्तपणामध्ये. In his weakness. Let us see what he does. Bible says, हा जो व्यक्ती आहे. This person. तो अशक्तपणा घेऊन जीवन जगत होता. He was living his life in weakness. आणि तो म्हणतो. And he says. स्तोत्र 22:6-7 मध्ये. Psalms 22 verse 6 and 7. मी कीडा आहे. But I am a worm. पुरुष नाही. आणि बिंदुलेला आहे. A reproach. करलेला आहे. Despised of people. जे मला पाहतात ते सर्व माझा उपहास करतात. All those who see me laugh me. ते ओठ मुरडतात. And they scorn at me. ते डोके हलवतात. They shout off lips, shake their heads. पाहण्या ठिकाणी
And you can see in this place, this person Ashuktapana jivan jagate. Is living life in weakness. Tesa ashuktapana kai. What is his weakness? Tesa tras kai. What are his troubles? Tesa samasya kai. What is his problem? Tontami nindililai. And he says, I am reapproached. Maji ninda hoti. I am despised. Me bikarlilai. I am rejected. Aani. And Sabai loko maji thakta karta upahas karta. People, they look at me, they scorn and laugh at me. Ot maradta. They shout out. Loko hayasa. They shake their head. And asato jivan jagate. And he is living such a life. Hai vritha ashuktapana hi parastiti ya vikti chhe. This is the weakness and this is the condition of this person. Weakness parastiti asushakte. The condition can be different. Agaramule yenar ashuktapana. Weakness because of sickness. Rogamule yenar pira. The trouble that comes because of Karjanmule yenar. Because of death. Pranaprakacho univa. Different kind of lackingness. Anek tras. Many troubles. Vigugay asushakta. It can be different. Gani, pain. Those who are poor, those who are meek. Pranaprakarcha ashuktapana asushakto. Different kinds of weakness. Ya vikti sa ha ashuktapana hota. This was the weakness of this person. To dikkarlila hota. He was rejected. Ani to vantu hata, me joye to dikkarlila. And he says, I am a despised one. Ma ya vikti na kai kela. Now what did this person do? Apa ashuktapana sahit joye. With his weaknesses. Tesa ashuktapana madhe kasa jagayte hi shikun tena ketle nahi. He did not learn how to live in that weakness. Tesa ashuktapana jagat perla nahi. He did not sow that weakness into the world. Kachamadhe perala to gela nahi. He did not sow it in the thorn. Tena ek tikan vyavastit nivadla. He chose a. Tonka jari me dikkarlila. Even if I am despised. Jari me nakarlila. Even if I am rejected. Jari maji ninda hota. Even if I am reapproached. Jari sabai maza upahas karta. Even if everybody scorns. Jari janu kai mala sodun dilila. As though everybody has left me. Ani maji tras maja ashuktapana dhalila. And I am troubled, I am weak. Me sahanya sati ikde tikde je ahe. And here and therefore. Jagamadhe dhaunar nahi. I will not run. Lokamadhe dhaunar nahi. I will not run to people. Manushakade dhaunar nahi. I will not run to people. Me kam kare. I will do one thing. To nirman karta hai. The one who is the creator. Sarvasamatiman devai. The almighty God. Jaadhi pratek manushasne halto. Who even today watches every person. Ta nirman karta kade me zai. I will go to that creator. Me kala pohna sharan rai. I will completely be suffering. Me maza ashuktapana tacha madhe kere. I will sow my weakness in him. Tana nirdhar kela. He made a decision. Ani vasanta. Bible says. Tana nirdhar kela. He made a decision. Ani to. And he. Apya ashuktapana sahi deva javal samarpit zala. With his weaknesses, he was dedicated, submitted to the Lord. And Bible sangta. And the Bible says. Lokanna hi kalalo. Even people understood. Arey ha ashuktapana madhe nirman kartela samarpit zalela. And he with his weaknesses is dedicated unto the Lord. Jagakade tacha aasha nahiye. His hope is not in the world. Jagakta uttar shodat nahiye. He is not looking for answer in the world. Lokankade saira vare dhavat nahiye. He is not running to people here and there. Tesa sabai karnyacha agodar. Before doing all that. Prayatna karne agodar. Before trying. Nirman kartela to samarpit zalela. He is dedicated to the creator. Ani tanna tanni tache tyavarune thakka karachi suruvat keli. And they also began to scorn him because of this. Tesa madhe shabdancha ani bhavananta phar khel chalto. In the world people play with emotions and words. Ani phar bhayanak ahe baap. And it is very terrible. Atishay bhayanak. Very very terrible. Devacha nazarete phar mota paap hai. It is a great sin in the eyes of God. Karan manushya man devacha nirmiti madhe nirman kele gelela hai. Because God because man has been created in the likeness of God. Bible sangto. Bible says. Devacha pratirupat devane manushyala nirman kele. God has created man in his image. Ani manushyachi bhavananchi khel khelyanantar devala avadat nahi. And then God does not like when you play with the emotion of people. Shabdancha khel karun samorchyala vedat kadaycha man devala avadat nahi. God does not like when you play with words and make a fool out of us. Ani ya tikani his gadat hota. And this is what was happening here. Ya vyaktine kunala uttar dile nahi. This person did not answer anybody. Ninda karnare lokankade prati uttar dela gela nahi. He did not go to answer back those reapproaches. Tana ashuktapana ghetla. He took his weakness. Dikkarna ghetla. He took all the reproaches. He took all the troubles. Ani nirman kartela sharan gela. And submitted himself unto the creator. Apya dole tacha kada lavle. He looked towards. Ani asi hi batmi ya lokancha kanavar dile. And as this news went to the people. Tani tacharune tachi thakka keli. They began to mock him for this. Sutra 22:8 madhe lila hai. It is written in Psalms 22:8. Yane apna sehavala sopun dile. He trusted in the Lord. To tala mukta karo. Let him rescue him. To tala sodo. Let him deliver him. To tacha kai santosh pavto. Since he delights in him. Loko hi upasatmak bolat hote. And people were saying this in a scornful mocking. Devala sopun dile. Oh, he has submitted himself. Deva asha thun to jagat hai. He is trusting in the Lord. Brahmati kaun jagat hai. He is submitted to the Lord. To tala mukta karo. Let Lord deliver him. They were mocking. To tala sodo. He will deliver him. Karan to vyakti tacha khali devacha khali santosh pavto. Because that person delights in the Lord. Maya vyaktine tyancha kunakade laksh
शुद्धिला नाही. Person did not give attention to anybody. आणि तो समर्पित राहिला. And he remained submitted. कारण त्याला याची जाणीव झालेली होती. Because he had that realization. जर मी माझ्या अशक्तपणा सहित पेरले गेलो. If I sow myself along with the weakness. दयाळू देव आहे. God is a merciful God. अनमोल देव. God is a kind God. कृपाळू देव. God is a great God. माझ्या अशक्तपणा पाहिल. He will look at my weakness. मी त्याचे सहाय्य मागतो हे पाहिल. He will see that I'm asking for help. त्याला सहाय्य करे. Definitely he will help me. तं जगाच्या आशा सोडून दिले. He left his hope on this world. त्याला समर्पित होऊन आयुष्य जगायला लागला. He began to live his life submitted. पूर्णपणे समर्पित. Completely submitted. आणि लोकांच्या निंदेकडे दुर्लक्ष केलं. He neglected the reproaches of people. आणि जगत राहिला. And kept on. रोज आणि रोज. Daily and daily. आठवड्या मागून आठवडे. And weeks after weeks. महिन्या मागून महिने. Months after months. वर्ष मागून वर्ष. Years after years. काय झाले मग? What happened there? बायबल सांगतं. Bible says. Oh, स्तोत्र 22:24 मध्ये. In Psalms 22:24. तो म्हणतो. He says. Oh, ज्याने आपल्या स्वतःला समर्पित केलं तो व्यक्ती म्हणतो. That person who submitted himself says. त्याने दुःखितांचे दुःख तुच्छ मानले नाही. For he has not despised nor abhorred the affliction of the afflicted. त्याची किरण केली नाही. Nor has hidden his face. त्याने आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. He did not hide his face from him. तर त्याने त्याला आरोळी केली तेव्हा त्याने ऐकले. But when he cried to him, he heard. Hallelujah. तो म्हणतो माझी प्रार्थना ऐकली. And he says God heard my prayer. मी आरोन केली. I cried out. आणि त्याने ऐकलं. And he heard. त्याला अनुभव होता. He had the experience. दुःखितांचं दुःख तुच्छ मानलं गेलं. That the sorrow of the people in the world is despised. पण निर्माणकर्त्याने माझं दुःख तुच्छ मानलं नाही. But the creator did not despise my sorrow. He did not abhor it. करलं नाही. It did not abhor it. तर अतिशय सार्वकालिक प्रीतीनं सवळ घेतलं. But with everlasting love he took close to me. त्याला दुःखितांचं दुःख तुच्छ मानलं नाही. He did not despise the affliction of afflicted. हेही केली नाही. He did not abhor it. त्याने आपले मुख त्याच्यापासून लपवलेही नाही. Nor has hidden his face from him. तर त्याने आरोही केली. But he cried. तेव्हा त्याने ऐकले. And then he heard. पाहत असत. त्याचा अनुभव. You can see his experience. जे अशक्तपणात पेरले जातात ते सामर्थ्यात उठवले जातील. Those who are sown in weakness shall be raised in power. हा निर्माणकर्त्याचं गौरव करू लागला. And he began to glorify the creator. 22:23 मध्ये. In 22:23. Oh, मी आपल्या भावांना तुझे नाव सांगेन. I will declare your name to my brethren. सभेमध्ये तुला स्तवीन. In the midst of the congregation I will praise you. अहो यहोवाचे भय धरणाऱ्यांनो. You who fear the Lord. मी त्याला स्तवा. Praise him. त्याला थोर माना. And glorify him. भात धरा. And have his fear. तो आता शांत बसत नाहीये. He is not remaining silent. तो सगळ्यांना सांगत शुकला. He is telling it to everybody. आपला अशक्तपणा त्याच्यामध्ये फेरा. So your weakness in him. गौरव करा. Glorify him. कारण मी अशक्तपणा फेरला. Because I saw the weakness. सामर्थ्य उठवलं गेलं. I was raised in power. या जगात फेरू नका, काट्यांमध्ये फेरू नका. Do not sow it in the world in the path. निर्माणकर्त्याजवळ मी समर्पित झालो. I submitted myself to the Lord. आणि त्याने दुःखितांचं दुःख तुच्छ मानलं. It's not about the affliction of the afflicted. He said, "Prakarta manto." And the psalmist is saying, "25 madhe, 22:25 madhe." In 22:25. But the sabhi puja karun maji prashansa hoi. And my praise shall be for you in great congregation. त्याचं भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडी. आय विल पे माय वॉल्स बिफोर दोज हू फियर हिम. तो बोलला असेल माझं हे चांगलं झालं तर लॉर्ड मी असं असं करीन. मे बी ही मस्ट हॅव सेड दिस गुड हॅपन्स. मोठ्या सभेत जाणार. नाउ ही सेज आय विल गो टू अ ग्रेट कॉन्ग्रिगेशन. त्याचे आभार मानणार. आय विल थँक हिम. साक्ष देणार. आय विल गिव्ह माय गौरव देणार. आय विल गिव्ह ग्लोरी. आणि सगळे त्याचं भय धरणारे बसलेले असताना. अँड वेन एव्हरीबडी दोज हू फियर हिम वाइल दे सगळ्यांसमोर मी आपले नवस फेडणार. ऑल ऑफ देम आय विल पे माय वॉल्स. अशा प्रकारचा देवाचा गौरव करतो. The psalmist is glorifying the Lord. अच्छा दिवसाचं शेवटचं वचन. The last word for this day. स्तोत्र 22:27-28. Psalms 22:27-28. पृथ्वीच्या सर्व सीमा आठवण करतील. All the ends of the world shall remember. यहोवाकडे वळतील. And turn to the Lord. राष्ट्रांची सर्व कुळ ते तुझ्या पुढे नमन करतील. And all the families of the nation shall worship before you. कारण राज्य यहोवाचे आहे. For the kingdom is the Lord. आणि राष्ट्रांवर अधिकार करणारा. And he who rules it. तोच आहे. He who rules the kingdom. देवाचा गौरव करायला लागला. And he began to glorify Lord. स्तुती करायला लागला. He began to praise. स्तवन करायला लागला. He began to worship. का? Why? त्याने आपला अशक्तपणा तसाच ठेवला नाही. He did not keep his weakness as it is. त्याने निर्माणकर्त्याला समर्पित झाला. He
submitted unto the Lord. Ashattapana deva javal poyidala. He sowed his weakness in the Lord. Karnare prabhu javal poyidala. He sowed it in the Savior Lord. Anika ashariya. And what a marvelous thing. To swata samarpitala. He himself was dedicated. Poyirla gela. He himself was sown. And samarthat uthavla gela. And was raised in power. Sown to pakshapati nahi. God is not a partial God. Bible madhe lile. It is written in the Bible. Kaal aajivan eksharka. He is the same yesterday, today and forever. Tumhi apla ashattapana kase javal poyirala tayar aatka. Are you ready to sow your weakness in him? Swata ashattapana sahi samarpit poyirala tayar aatka. Are you ready to be dedicated unto him with your weakness? Yamaga pantalasharan zavya. Come, let us be submitted unto him. Ansu mitakirtire raksha karagastire ho. Ansu mitakirtire raksha karagastire apni aankhon ke patne jaise us ki suraksha dega tumhe apni aankhon apni jaise wo sachi suraksha dega tumhe. Yeshu bulata apne Yeshu bahane lene Yeshu bulata apne Yeshu bulata apne